भाऊबीजेच्या दिवशी कोणत्या शुभमुहूर्तावर औक्षण करावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ओवाळणीच्या मुहूर्ताबरोबरच विधी, चंद्रपूजन, बीजपूजन करताना म्हणायचे मंत्र, भाऊबीज का साजरे करतात, त्यामागची कथा, महात्म्य आणि भाऊबीजेच्या दिवसाची महती या सर्व बाबतीत माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून जाणून घेता येणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. दीपोत्सवातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज. या दिवसाला यम द्वितीया असंही म्हणतात. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाप्रमाणेच हा सणही भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचं प्रतीक आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. त्याचबरोबर भाऊही बहिणींना भेटवस्तू देतात आणि त्यांना निरोगी आयुष्यासाठी आशीर्वाद देतात. यंदा भाऊबीज कधी आहे तर तिथीनुसार दरवर्षी भाऊबीजेच्या मुहूर्ताची वेळ बदलत असते. यावर्षी 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 कार्तिक महिन्याची द्वितीया तिथी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 3 नोव्हेंबरला रात्री 10:00 ही तिथी समाप्त होईल. त्यामुळे यावर्षी उदय तिथीनुसार 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता भाऊबीजेच्या दिवशी औक्षवणासाठी शुभमुहूर्त कोणता तर 3 नोव्हेंबरला सकाळी 11:30 सौभाग्य योग असणार आहे. सकाळी 12:15 वेळ ही पूजेसाठी सर्वोत्तम वेळ असणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर 4:51 ते 5:43 ब्रह्ममुहूर्त असणार आहे. त्यानंतर 1:54 ते 2:38 विजय मुहूर्त असेल तर 5:34 ते 6:00 गोधुली मुहूर्त असणार आहे. यामुळे या मुहूर्तामध्ये भाऊबीज पूजा करण्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाऊबीजेचा पूजा विधी आता बघूया. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीने सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून घरातील मंदिरात दिवा लावावा. या दिवशी भगवान श्रीहर विष्णू आणि गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीनं शुभमुहूर्तावर भावाची ओवाळणी केल्यानं जीवनात यश मिळतं आणि येणारे अडथळे दूर होतात असं म्हणतात. यासाठी ओवाळणीचं ताट तयार करताना कणकेचे 5 दिवे तयार करावे. औक्षवणासाठी 5 सुपारी आणि सोन्याची अंगठी ठेवावी. कुंकू, अक्षता आणि मिठाई ठेवावी. एखादी भेटवस्तू किंवा नारळ घ्यावा. भावाला कुंकू, अक्षता लावून 5 सुपारी आणि सोन्याच्या अंगठीनं औक्षवण करावं. नंतर हातात नारळ पान देऊन दिव्यांनी ओवाळणी करून भावाच्या समृद्धीची आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करावी. नंतर गोड खायला द्यावं. एकमेकांना भेटवस्तू द्याव्यात. भाऊबीजेच्या दिवशी जे बंधू भगिनी एकत्र पूजा करतात त्यांच्या जीवनात आनंद येतो असं म्हणतात. भावा बहिणीचे जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्यानं भरलेलं असतं. याशिवाय माता यमुना आणि यमराज यांचीही आशीर्वाद प्राप्त होतात, त्यामुळे भाऊ बहिणीला दीर्घायुष्य लागतं असं म्हणतात. बहीण भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस आहे. या दिवशी आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीवी राहावा अशी प्रार्थना या दिवशी बहिणीकडून केली जाते. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणालाही एका पुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावं. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची ही पद्धत आहे. आपापल्या कुळाचाराप्रमाणे आणि आपापल्या भागातील परंपरेनुसार भाऊबीजेचा सण साजरा करण्यास सांगितलं जातं. भाऊबीजेच्या दिवशी चंद्रपूजन आणि चंद्राला ओवाळताना खास करून पुढील मंत्र म्हणावा. पूजा मंत्र पुढील प्रमाणे: चंदनस्य महातपुण्यम पवित्रम पापनाशन आदम हरिती नित्यम लक्ष्मी तिष्ठी सदा कांती लक्ष्मी धृती सौख्यम सौभाग्य मातुलुम बलम ददतु चंदनम नित्यम सत्यम धैर्यम्यः. तर भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळण्यासाठी आणि चंद्राला ओवाळण्यासाठी या मंत्राचं विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जात आहे. आता भाऊबीजेचे आणि चंद्राला ओवाळण्याचे महत्त्व काय? तर भाऊबीजेचा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक आणि वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्धन होत राहू ही त्यामागची भावना आहे. आपल्या मनातील द्वेष आणि असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते. भाऊबीजेचा दिवस बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करतो, नात्याची वीण घट्ट करतो असं म्हणतात. दिवाळीसोबतच भाऊबीज हा सण भारतभर मोठ्या थाटात साजरा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी तो साजरा करण्याच्या वेगवेगळ्या समजुतीही आहेत.
उत्तर भारतात बहिणी आपल्या भावांना औक्षण करतात, तर पूर्व भारतात शंख फुंकल्यानंतर आधी चंद्राला ओवाळल्यानंतर भावाला ओवाळतात। त्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवासही ठेवतात आणि भावाला भोजन औक्षण केल्यानंतर उपवास सोडतात। भाऊबीज का साजरी केली जाते, तर यामागे एक आख्यायिकाही आहे। दिवाळीच्या दिवसात अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेला मृत्यूची देवता यमधर्म यांचं पूजन करून त्यांच्या 14 नावांनी तर्पण करण्यास सांगितलं गेलंय। असं केल्यास अपमृत्यू येत नाही अशी मान्यता आहे। त्याचप्रमाणे भाऊबीजेला यमद्वितीय म्हणण्यामागची एक कथा प्रचलित आहे। ती अशी की यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेऊ घालून त्याचं औक्षण केलं आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली। या दिवशी यमराजांनी प्रसन्न होऊन आपली बहीण यमुनेला वस्त्र, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केलं। एवढंच नाही तर नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरतं मोकळं केलं आणि यमराजाने बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितलं। यावेळी यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी येशील, शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही। यमराजानं बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिलं। याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असं सांगितलं जातं। त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया असं देखील म्हटलं जातं, म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात। या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत टाकांची आणि चित्रगुप्ताची पूजन करण्याची ही पद्धत आहे। तर यंदा भाऊबीजेच्या दिवशी कोणत्या शुभमुहूर्तावर भावाचं औक्षण करावं? ओवाळणीच्या मुहूर्ताबरोबरच विधी, चंद्रपूजन, बीजपूजन करताना म्हणायचे मंत्र, भाऊबीज का साजरी करतात त्यामागची कथा, महात्म्य आणि भाऊबीजेच्या दिवसाची महती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतले। याही व्यतिरिक्त भाऊबीजेचा सण तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने साजरा करतात आणि भाऊबीजेच्या सणासंबंधित आणखी काही आख्यायिका तुम्हालाही माहिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।